उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि मनसे नेते तथा मनवीचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विवास शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी मराठी राज्यभाषा गौरव दिवस निमित्त वंदनीय कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अशोकभाई मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रतनकुमार इसम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनोज घोडके, सुरेश घुगे, मान्य स्थायी समिती अध्यक्ष सलीम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाताई डेरे यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थाने जर ज्या पद्धतीने आत्ता जे काही केंद्र सरकारने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर धाराशिव असेल, ही जे काही नामांतराला मंजुरी दिली, त्या पद्धतीने मराठी भाषेला अभिजात राजभाषेचा दर्जा द्यावा ही आजच्या खऱ्या अर्थाने ही त्यांना भावपूर्ण आदरांजली। मराठी भाषा ही सार्वभौम व्हावी, राजभाषा व्हावी, हे सातत्याने वंदनीय राजसाहेबांनी मराठी भाषा दिन वंदनीय तात्यासाहेब शिरवाडकरांच्या आजच्या दिवशी 27 तारीख म्हणून 27 फेब्रुवारी म्हणून दिलेला आहे, आणि तो सातत्याने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे येऊन तात्यासाहेब शिरवाडकरांच्या प्रतिमेला अभिवादन देतो, दरवर्षी येतो आम्ही, आणि राज्यभाषा व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे। परंतु केंद्र सरकारने जर मनावर घेतलं तर जसं दिलीप भाऊंनी सांगितलं, धाराशिव, संभाजीनगर हे झालं तसं ही राज्यभाषा होईल, हीच इच्छा सर्व मनसेची आणि राजसाहेबांची।